पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मी कधी आलो आणि कधी गेलो खाली तुम्हाला धक्का दिलास ब्रो नाही महापालिकेतील कथित घोटाळ्या संबंधात नाव असलेल्या अभियंत्याच्या पत्नीने माहिती कार्यकर्त्याला चपलेनेच मारहाण केली असून वरून त्यानेच आपल्याला धक्का दिल्याचा बनाव केला। पुणे महापालिकेत शुक्रवारी माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेंद्र दीक्षित यांच्या बाबतीत हा प्रकार घडला। पुणे महानगरपालिका बांधकाम विकास विभाग झोन 7 मधील 200 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप शैलेंद्र दीक्षित यांनी केला आहे। या प्रकरणी त्यांनी माहिती मागवली होती, मात्र हा घोटाळा उघडकीस येण्यापूर्वीच संबंधित विभागातील कनिष्ठ अभियंत्याच्या पत्नीने शैलेंद्र यांना मारहाण केली। मला धक्का का मारला असा कथित बहाणा करून सदर कार्यकर्त्याला अभियंत्याची पत्नी दमबाजी करून पोलीस कारवाईची धमकी देत असल्याचे दिसून येत आहे। ताजा घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजे पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा।